आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात ठिकठिकाणी विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये कोपरगाव नगर परिषद कोपरगाव राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत भारतरत्न राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कोपरगाव मिशन इंद्रधनुष्य उद्घाटन सोहळा आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांच्या करण्यात आला. नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत लसीकरणापासून जी वंचित आहेत अशा संपूर्ण लसीकरण करून घेण्यासाठी हे मिशन आहे. अतिशय चांगलं मिशन इंद्रधनुष्य असं नाव दिलेलं आहे. कारण मॅडमने आता आपल्याला सांगितलं की 7 वेळा वेगवेगळ्या आजारांची लस घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. थोडस कधीतरी अपुरी माहिती, अंधश्रद्धा आणि यामुळे बऱ्याचदा अज्ञान, यामुळे अजूनही काही ठिकाणी महिला बालकांना घेऊन जात नाही या लसीकरणासाठी. आणि म्हणून हा प्रचार आणि प्रसार करणं गरजेचं आहे. आणि आपण नगरसेवक सगळे इथं उपस्थित आहात. आपण समाजाची सेवा करण्यासाठी या राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून काम करत आहोत. हे आरोग्य सेवेच्या कामामध्ये आपण आपल्या वॉर्डमधील आजूबाजूच्या सगळ्या लोकांना सांगून या लसीकरणाचा उपयुक्तता किती गरजेची आहे याचा प्रचार आणि प्रसार गरजेचा आहे. विशेषतः लसीकरणाचे जे काही पेपर्स असतात ते माझ्या भगिनींकडून बऱ्याचदा गहाळ होतात आणि कधी कधी त्यांना लक्षात येत नाही पहिलेही लस दिली की नाही, कोणत्या तारखेला दिली, दुसरी कोणत्या तारखेला दिली. तर जसं आपण आपलं आधार कार्ड सांभाळतो, मतदानाचं एक सांभाळतो ओळखपत्र, तसं जात प्रमाणपत्र सांभाळतो, तितकंच महत्वाचं आपल्या बालकांसाठी आपण जर कधी ट्रीटमेंट करत असेल तिथे तर महिलांची स्वतःसाठीचे का सुद्धा आरोग्याच्या संदर्भात हेळसांड असते. मुळात मला माझा वाढदिवस कायमच राजकारणात जरी नव्हते तरी समाज कार्याच्या माध्यमातून साजरा करण्याची सवय आहे. मी राजकारणात नव्हते तरी सुद्धा कार्याची स्वच्छता अभियान हातात घेतलं होतं. त्यासाठी माझ्याबरोबर समाज कारणात सक्रिय कायम असणारे संजय काळे सुद्धा होते. त्यांनाही कल्पना आहे माझ्या स्वभावाची, माझ्या कामाची. एक दिवस वाढदिवस खंदक नाला साफ करून साजरा केलेला आहे मी. त्याच्यामुळे माझ्या वाढदिवसाचा योग हा राजकीय कार्यक्रम जरी असला तर हा नियम येतो. सीओ मॅडमनी बळच लावला असं नाही, त्यांना वरून नियम येतो. देशाचे पंतप्रधान दिल्लीत या अभियानाची सुरुवात करतात आणि लोकप्रतिनिधी म्हणून मला शहरात तालुक्यात या कार्यक्रमाची सुरुवात करायची असते. त्याच्यामुळे याचा काहीतरी परासा कावळा करू नये, एक चांगला उपक्रम आहे. प्रत्येक गोष्टीत आपण काही काळा चष्मा लावून पाहू नये अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करते. चांगले भावना, चांगले विचार ठेवले तर निश्चित आपल्या हातून चांगलं कार्य घडतं. सातत्याने 24 तास राजकारणाचा विषय डोक्यातून थोडा बाजूला ठेवला तर निश्चित चांगले काम आपल्या तालुक्यात शहरात होत राहतील. कारण हे काही विशिष्ट पक्षासाठी काम नाही तर हे समाजासाठी काम आहे. समाजातल्या प्रत्येक घटकातल्या जीवनातली आडी अडचणी दूर व्हाव्यात असा एक चांगला प्रामाणिक विचार राज्यकर्ते असतील, राजकारण करणारी मंडळी असतील, समाजकारणात काम करणारी तयार. डी न्यूज शैलेश शिंदे.